ज्यांना आत्ताच्या गावात आम्ही राहतो तिथं घर नव्हतं, अशा आजी आजोबांचा नातू एका विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा अध्यक्ष होतो ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण माझ्या आजीला आजोबांना लिहिता वाचता येत नव्हतं, आपल्यातल्या बऱ्याच जणांच्या आजी आजोबांना लिहिता वाचता येत नव्हतं. मला काही सूचना फक्त करायच्या आहेत, मला काम करून साहित्य क्षेत्रामध्ये काम करून. त्या माझ्या मनात कालपासून असं आलं की आपण आपल्याला आपण असं सुचवावं की विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून विद्रोही स्त्रीमुक्ती चळवळ का सुरू करू नये असं मला वाटतं. आणि यामध्ये तरुणींचा सहभाग फार मोठा आहे. त्या तरुण आता हे मी अशा पार्श्वभूमीवर बोलतोय की ठगीबाई म्हणून जी आमची कार्यकर्ती जुनी कार्यकर्ती आहे 1972 सालापासून तिथे जी स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू झाली ती इतर ठिकाणी सुरू झाली नाही. 72 ला स्त्रियांची मुक्ती हा विषय घेऊन स्त्रियांच्या संघटना होत्या, परंतु स्त्रीमुक्तीचा विषय घेऊन त्याच्यावर कष्टकरी स्त्रियांची स्वतंत्र चळवळ अशा तऱ्हेची चळवळच नव्हती. ती 72 साली ज्या शहादा तळोदा नंदुरबार भागातल्या जनतेनं तिथल्या स्त्रियांनी सुरू केली ती ठगीबाई या ठिकाणी बोललेली आहे. तिला मराठी बोलता येत नाही, पण ती त्या चळवळीची नेतृत्व करणाऱ्यापैकी एक सुरुवातीची कार्यकर्ती आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आत्ता जर मास समुदायांच्यामध्ये बघितलं तर मोठ्या स्त्रीमुक्तीच्या चळवळी आता समुदाय म्हणून स्त्रिया उभ्या राहत आहेत अशी अवस्था नाही आहे. आणि इथं तर तरुणींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर होती कालपासून, तर त्यांनी हा कार्यक्रम घेतला पाहिजे. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशा चळवळीची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे, त्याचा विचार आपण करावा असं मला वाटतं. भूमिकेचा मसुदा आज प्रसिद्ध काल प्रसिद्ध झालेला आहे. हा भूमिकेचा मसुदा जो काल प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यावर चर्चा संघटित कराव्यात वर्षभर असं मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेतृत्व इथं बसलेलं आहे. अधिक मला वाटते काही खरी तुम्ही बसलेले आहात, त्यांना मला ही सूचना करावीशी वाटते की आपण सगळ्यांना पुन्हा एकदा सारखं बोलवा. आज आले नाहीत, आज काही आले नाही, पुन्हा एकदा बोलवा, चर्चा करूया म्हणावं, भूमिका मांडावी. आता मसुदा मांडला आहे, काय फायनल नाही किंवा म्हणून मसुद्याचा अर्थ फायनल नाही असा होतो. तर या पद्धतीनं पुन्हा एकदा बोलून अशी चर्चा जर करत राहिलो आपण जेवढं यश येईल तेवढं चांगलं आहे. अशा पद्धतीनं आपण जावं असं मला वाटतं. त्याचबरोबर इथे आत्ता सुद्धा चर्चा झाली की सलोख हा विषय घेऊन आता ही चर्चा तशी होणार होती मला माहीत नव्हतं, परंतु माझ्या मनात ते कालपासून चालू आहे की सलोखा या विषयावर विषय घेऊन हे लघुपटांची निर्मिती करण्याचा एक उपक्रम आपण घेतलेला होता, ते स्पर्धा घेतलेली होती. तर सलोख्याचे मेळावे सुद्धा आपण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घ्यावेत आणि खास प्रयत्न करून घ्यावेत. वेगवेगळ्या धर्मांचे लोक, वेगवेगळ्या जातींचे लोक, या देशामध्ये आम्ही सलोखा निर्माण करणारे एवढे लोक आहोत आणि जे कोणी सलोखा निर्माण होऊ नये असा प्रयत्न करतात त्यांना आम्ही दाखवतोय की आम्ही सलोखा निर्माण करू शकतो आणि करणार अशा जिद्दीने आम्ही बाहेर पडलोय असं आपण दाखवावं असं ज्यांना वाटतं त्यांचे सलोखा मेळावे आपण घ्यावेत. बाबरी मशीद ज्या वेळेला पाडली गेली त्यावेळेला कॉम्रेड धनाजी गुरव, बाबूराव गुरव हे सगळे आम्ही एकत्रितपणे कॉम्रेड क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी या सगळ्यांच्यासह आम्ही एक ब्राह्मण्यवादी धर्मांध शक्तींचा बिमोड दिवस जवळजवळ 50,000 संख्येनं कोल्हापूरला माणसं जमा झालेली होती. तर आतासुद्धा या येत्या कालखंडामध्ये अशा तऱ्हेच्या शक्ती कमी व्हायच्याऐवजी पुन्हा वाढलेल्या आहेत. अशा वेळेला अशा बिमोड दिनाची नितांत आवश्यकता आहे, ते पण आपण करावं असं मला वाटतं. आणि एक
चांगली गोष्ट म्हणजे काल काल परवा घडलेली आहे, कालच्या किंवा आजच्या बातमीमध्ये आहे की रयत शिक्षण संस्थेनं ही जी चर्चा चालू आहे, भीक मागितली वगैरे चर्चा चालू आहे, तर रयत शिक्षण संस्थेनं असा ठराव केलेला आहे की याचा आम्ही निषेध करतो आणि हे जे काय चाललेलं आहे याच्याबद्दल आम्ही हे सहन करणार नाही अशा तऱ्हेचा ठराव त्यांनी केलेला आहे. तो आला आहे सगळीकडे माध्यमांच्या मध्ये, तर मला असं वाटतं की आपण त्यांचं अभिनंदन करा. रयत शिक्षण संस्था ही राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर अशी एक संस्था होती की ती पायी फिरणाऱ्या एका माणसाने पुढाकार घेऊन आणि इतर सहकाऱ्यांच्या सह उभी केलेली होती. त्या माणसाचं नाव होतं भाऊराव अण्णा. आणि ती रयत शिक्षण संस्था ज्यावेळेला उभी राहिली ती लोकांच्या मधून उभी राहिलेली होती, लोकांनी ती उभी केलेली होती. व्हॉरंटरी शाळा म्हणजे स्वतःच आम्ही आमच्या शाळा काढतो अशा पद्धतीने ब्रिटिश काळात ती सुरू झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर याच्या बाबतीमध्ये असं होत असेल की तुमची लायकी जर अशीच असेल की तुम्ही असले अशा तऱ्हेनं भीक मागून करताय तुम्ही, तर तुम्हाला शिक्षण तुमचं तुम्ही घेऊन बघा. आता आम्ही तुमच्यासारख्यांना शिक्षण द्यायला पैसे खर्च करणार नाही असं आम्ही निवडून दिलेल्या आमच्या गोरगरीब जनतेनं निवडून दिलेल्या सरकारचं काही धोरण असेल तर त्या बाबतीमध्ये त्या संस्थेनं निषेध करणं की ही पहिली महाराष्ट्रातली तशी तशा अर्थानं संस्था आहे की जी जिनं अशा तऱ्हेनं हे केलेलं आहे. तर मला जाहीरपणे रयत शिक्षण संस्थेच्या मंडळींना आवाहन करायचं आहे या विद्रोहीच्या साहित्य संमेलनाच्या विचारमंचावरून की तुम्ही पुढाकार घ्या आणि आम्ही ज्ञान कसं मिळवायचं ते आमचं आम्ही बघतो, आम्ही भीक मागतोय का काय करतोय याच्यावर तोंड तुमचं बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा तऱ्हेचा मोर्चा काढण्यात घ्या पुढाकार. आम्ही महाराष्ट्रावर फिरायला तयार आहोत आणि त्यामध्ये आपण एक तगडं उत्तर त्यामध्ये आपण देऊया अशा तऱ्हेने काही मुद्दे माझ्या मनात आले. याच्या पलीकडं जास्त काही मला बोलायचं नाही आहे, परंतु मला शेवटी जाता जाता असं म्हणायचं आहे की एक फैज अहमद फैजची शेर आहे, हो न हो अपने कबीले का कोई लष्कर, हो न हो अपने कबीले का कोई लष्कर, मुंतजीर होगा अंधेरों के फसिलों के पार. म्हणजे माझ्या माझा जो कबीला चालू आहे, आमचा जो कबीला चालू आहे, त्या कबिल्याचं लष्कर काय असेल किंवा नसेल आज, परंतु ते लष्कर वाट बघते पुढे, त्या ठिकाणी ते वाट बघते तिथंपर्यंत आम्ही जाऊ, त्यावेळेला एक मोठ्या मोठ्या हजारो लाखो लोकांचं लष्कर ते तयार होईल अशा तऱ्हेचा त्या शहराचा अर्थ आहे. तसंच आपण आज विचार करावा की पुण्यासारख्या शहरामध्ये ह्या सगळ्या आत्ताच्या वातावरणामध्ये आपण जर या तऱ्हेचं नव्या नवं एक वळण घेणारं साहित्य संस्कृती संमेलन घेऊ शकतो तर नक्कीच हमारे कबीले का लष्कर हमारी राह देखता है अंधेरे में, जो अंधेरा आगे है और उसको मिलने के लिए हम जाएंगे. धन्यवाद.